आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्या नको लागाम त्याला कोण घाली येसना दरबारी कुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे आली आधी शहाजी आई बरोबर का नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गप्पगार कोणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मांडली हार इतक्या अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्यांना विडा उचलला नाव त्याच अफजल खान नाव त्याच अफजल खान हे नाव त्याच अफजल खान जिता जाकरू सैतान खान पूर्ण छाती ओकून शिवबाला टाकतो चेडून अल्लाह सुभान अल्ला कौतुक झालं दरबाराचं खान निघाला मोठा गुरबीत त्याच गोड दड पाय दड फौज फाटले बक्कळ अंगी दा हत्तीच बळ पाहणारा कापे चळचळ वाटेत भेटील त्याला चिडी फेचित खानाची सेनानी वाली गावळ्यांनी देवळ उद्ध्वस्त केली आया बहिणींची आब्रू तुटली कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवाजी काय करणार नाही इकडं निजाम तिकडं मोगल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना मुठ भर खानाला कसा ठोकणार काय लढवावा हुनर चिंते पण सरदार महाराज आपला जीव मोलाचा आहे खानाचे सैन्य आपण आहे त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे म्हणून तुम्ही काही दिवसासाठी अन्यसही निघून जावे काय म्हणाला त्याला आईसाहेब आमच्या जीवाचा काही आम्हाला पर्वा नाही परंतु महाराजांचा जीव मोलाचा आहे शिवबाचा पुत्र नाही अवघ्या मराठी मुलगाचा स्वाभिमान या मातीने आपला पुत्र गमावला तर बेहर पण भीत्याने कळून जाऊ या मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावत का माझा अशा वाघिणीचा तो छावा अशा वाघिणीचा तो छावा गरिमाला कसा ठेचावा डोक्यात गणी मी कावा भेटीचा धाडला सांगावा प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा ना हसत हसत कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्यास नाही जाणीव शक्तीची करील काही कल्पना युक्तीची राजाला पाहून खान म्हणतो कसा आव आव शिवाजी आव हमारे गले लग जा आव खान हाक मारी तो हसरी खान हाक मारी तो हसरी रोखून नजर गई खानाचा वार उकळला खान लढवायला इतक्यात महाराजांना पोटामध्ये बीज वाढत कला वाघनखांचा वारा केला तर फाडलं पोताळा तडा गेला खानाचा गोताळा बाहेर आला जी